Bunu kadar ayı. Nabı da. Maka sarı. अरे शांत बस रे, आवाजानं ती जास्त पॅनिक होतं. शांत बस. हाय हाय हाय, तुम्ही आज जा. तर बघा मित्रांनो, की आज आपण कदममळा कदम असते ना कदम असते कदम असते विट्यामध्ये बघा साई हॉस्पिटलच्या पाठीमागं आलेलो आहे. तुम्ही बघितलं असेल, हा साप गोवण जातीचा आहे. आणि लोकांचा एक गैरसमज आहे की गोवण जाती जो साप आहे तो अतिशय शांत स्वभावाचा असतो, पळत नाही, असा लोकांचा गैरसमज आहे. परंतु तसं काय नाही. तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये, खूपच चपळ, चालाक, सेकंदाला 8 फूट या वेगानं तो हल्ला करू शकतो. त्यामुळं आपल्याला किती काळजी घ्यावी लागत असेल याचा जरा विचार करायला पाहिजे. तर आपण आपल्याला बरणीमध्ये पकडतोय, कारण बघा की हा साप अतिशय विषारी असल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श आपण करणार नाही, आणि कुठल्याही प्रकारचं त्यालाही काय धोका होऊन द्यायचं नाही, आणि आपल्याही जीवाला काय धोका होणार नाही याची आपण दक्षता काळजी 101% घेणार आहे. तरी पण काही होऊ शकतं, त्यामुळं आपण जास्त काळजी घेतोय. काळजी घेण्याचं कारण काय तर तुम्ही बघू शकता, अतिशय विषारी असणार साप. हे सरकार देत ना, तुम्ही बाजू सरकार बाजूला देत ना, जरा मोकळ्या देऊ त्याला सारखा बाजूला, जरा तिकडे मैदान तीच मैदान, जरा ही करायचं लक्ष ठेव. हाय, माझ्या लक्ष आहे, अतिशय विषारी साप आहे. हे जरा सर रे, सर रे जरा सरका. तर बघा मित्रांनो, अतिशय चपळ असा साप आहे. जरा घ्या अजून 20 बाय, थोडं पुढं घ्या, जरा ह्याच्यात ना जाऊ थोडं पुढं. ओके, काय विषय नाही. पुढं गाडी बसा, आपल्या पुढच्या टायरा बसा, फिरला माघारी, पुढच्या टायरा बसा, आला बघा इकडं. जातोय पण बाहेर येतोय, थांबा, अजिबात हे करू नका, शांत राहा, शांत राहा. ओके, जमलं गेला. नाही नाही थांबा,
एका सेकंदात ते बरे होते. नाग नाही रे आणि सारखं माझं सर अति विषारी असल्यामुळं थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते. बघा तो किती चपळतीने पळत होता तुम्ही बघितलं असेल. अतिशय खतरनाक आणि विषारी असणारा साप आहे. बघा याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विष असतं जे की आपल्या शरीराचा रक्तावरती क्रिया करत असतं. त्यामुळं या सापापासून जास्त धोका होतो. जर समजा कुठं दिसला तर त्याला अजगर म्हणून पकडण्याचा वगैरे अजिबात प्रयत्न करू नका, कारण हा साप अतिशय घातक आहे. बाकी एका वेळेला 6 ते 104 पिलांपर्यंत हा जन्म देऊ शकतो, लक्षात घ्या. प्रजनन क्षमता अत्यंत प्रचंड आहे. याचा आवडतं राहण्याचं ठिकाण ऊसाचा वाळलेला पाला किंवा सोयाबीन असं शेतामध्ये बऱ्यापैकी आढळून आलेला आहे. परंतु आज बघितलं तर बरेपैकी डोकं त्रिकोणीच आहे ना. हा डोकं त्रिकोणीच आहे. गाव भागामध्ये हा साप आढळून आलेला आहे. तर बघा की अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की लक्षात घ्या. मावशी तिथून चालत आले होत्या आणि त्यांच्या पायातून तो पलीड गेला, म्हणजे की त्यांचं नशीब चांगलं आहे. सुदैवानं त्यांना कुठल्या प्रकारचा धागापट्टा दिलेला नाही. हा मग ते त्यांना दिसलं सुदैवाची चांगली गोष्ट आहे. बघा नसेल तर बघा कसं आहे की अजिबात या सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. लोकांचा एक गैरसमज आहे की हा साप लई चपळ नसतो, पळत नाही. परंतु आज तुम्ही बघितलं असेल किती स्पीडनं तो पळत होता. तर बघा मित्रांनो, की थोड्या वेळापूर्वी आपण रसल वायपर म्हणजेच गोण जातीचा पकडला होता. बघा तर बघा त्याला कसं ओळखायचं ते तुम्हाला आता मी सांगतो. मग असे जरा धावपळीमध्ये आपण त्याला पकडलं होतं. बघा तर बघा की याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं टोकं असल्यासारखं त्याचं डोकं आहे. आणि मानेपासून संपूर्ण शरीर बघा तपकिरी, त्याला काळपट आणि पांढरे किनार असलेल्या शिक्क्यांच्या 3 रांगा संपूर्ण शरीरभर आहेत. डोळ्याची बावली उभी असते, मोठ्या नागपुड्या आणि पोटाकडचा भाग पांढरा आणि शेपटी अचानक बारीक होत गेलेली असते. तर अतिशय चपळ असणारा हा साप आहे आणि कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. तर आपण त्याला सोडण्यासाठी फॉरेस्टमध्ये आलेलो आहे बघा मित्रांनो, कारण असे साप अतिशय विषारी असतात. आणि जे विषारी साप असतात अतिशय ज्यांनी माणसाला धोका होत असतो तर ते साप आपण फॉरेस्टशिवाय कुठेही सोडत नाही. तर आपण आता त्याला निसर्गात सोडतो आहे. तो कशा पद्धतीनं जातो आहे ते तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो, मी वारंवार सांगत असतो तर अजगर समजून कुणीही या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. नम्रतेची विनंती आहे सर्वांना. तर बघा मित्रांनो, तो आता अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून चाललेला आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला रोहन पाटील यांनी कॉल केला होता. बघा यांचं मनापासून धन्यवाद बघा, कारण त्यांनी या मुक्या जीवाला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. त्यांचं आपल्या चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद खूप खूप. तर बघा मित्रांनो, की सापांच्या माहितीच्याविषयी व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तो पण सर्वांनी काळजी दक्षता घ्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.